आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? इचलकरंजीतील सहाय्यक कामदार आयुक्तांनी जाहीर केलेली मजुरी वाढ दिली नाही तर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा लालबावटा इशारा दिला आहे। इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेली 52 पिकास 6 पैसे मजुरी वाढ दिली नाही तर 2 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा लालबावटा जनरल कामगार युनिटच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला। यावेळी बोलताना अध्यक्ष शिवगोंडा खोत म्हणाले, 2013 साली झालेल्या करारानुसार 1 जानेवारीपासून 6 पैसे मजुरी वाढ कामगार आयुक्तांनी केली, मात्र यंत्रमाग धारकांनी हा करारच मोडीत काढण्याची भाषा सुरू केली। वाढत्या महागाईच्या काळात कामगारांना मिळणारा पगार हा तुटपुंजा पडत असून येणाऱ्या काळात सर्व कामगार युनियनना सोबत घेऊन मजुरी वाढीचा लढा तीव्र केला जाणार आहे। सुताचे वाढते दर, कापडाचे पडणारे दर, विजेचे वाढत असलेले दर हे सर्व सहन करत असताना यंत्रमाग मात्र कामगारांसाठी धंदा चालवत असल्याचा आवणत आहेत। मात्र यंत्रमाग धारकांच्या या अनावस्थामुळेच या व्यवसायात अस्थिरता आली आहे। त्यामुळे 1 जानेवारीपासून 52 पिकास 6 पैसे मजुरी वाढ न झाल्यास 2 फेब्रुवारीपासून कामगार बंदचा आंदोलन करण्यात येईल।